Hello, my name is Raj Barge. I'm co-founder director of Raj Computer Education. बेसिकली आता ना आपल्याला एम एस ऑफिस या टॉपिक मधलं जो पहिली गोष्ट आहे ना मायक्रोसॉफ्ट वर्ड ते गोष्ट शिकायचं आहे. आतापर्यंत आपल्याकडे हे एम एस ऑफिस कम्प्युटर बेसिक्स मध्ये विंडोज ही आपली एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, याला आपण बऱ्याच वेळा ओ एस म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टीम. तर ती आतापर्यंत विंडोज 7 होती, मग 8 होती, मग 10 झाली, आता करंटली ती 11 चालू आहे. बरोबर आहे, फाईन. आता ते तुमचं बेसिक्स कम्प्युटरचं ऑपरेशन शिकून झाल्यानंतर तुम्हाला एक एक छोटंसं एडिटर शिकायला लागतं, त्याला बरेच लोक वर्ड प्रोसेसर असं म्हणतात. त्याच्यानंतर आपण एक्सेल शिकतो, पॉवर पॉईंट शिकतो, ईमेल शिकतो आणि सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी शिकतो. तुम्हाला असं वाटतं की आपण ह्या वर्डपासून सुरुवात करूया. जर मी वर्डपासून सुरुवात केली, मी थोडं खाली आलो, तर मला वर्ड म्हणजे काय अंडरस्टँड करायला लागतं. बऱ्याच वेळा ह्या वर्डची डेफिनेशन तुम्हाला माहीत लागते. आता माझ्या दृष्टीने वर्डची डेफिनेशन काय आहे, तर मी सांगतो त्याला. वर्ड बेसिकली त्याचं वर्जन जसं सांगितलं मी तुम्हाला, 2003, 7, 10, 13, 16, 19 आणि आता ऑफिस 365 म्हणून आहे. तर मला वाटतं की हे ऑनलाईन अपडेट होणारं जे वर्जन आहे ऑफिस 365, हे सगळ्यात बेस्ट आहे. आणि सध्या त्याच्यामध्ये 21 वगैरे नंबरचं रिलीज आलेलं आहे. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मला सांगायचं की वर्ड ची एक व्याख्या आणि त्याच्यामध्ये काय काय करायचं आपल्याला जर समजायचं असेल तर ते बेसिकली असं आहे की वर्ड इज अ वर्ड प्रोसेसर विच अलाउज यू टू फॉर्मॅट युअर डॉक्युमेंट्स. फॉर्मॅटिंग म्हणजे काय? फॉर्मॅटिंगचा दुसरा अर्थ होतो ब्युटिफिकेशन. म्हणजे जर मला ही एखादी गोष्ट, एखादा फॉन्ट मोठा करायचा आहे, त्याला कलरिंग करायचं आहे, त्याला बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे, साईडला लाईन्स टाकायच्या आहेत, बॉक्सेस ड्रॉ करायचे आहेत, इमेजेस टाकायचे आहेत, काही ड्रॉइंग काढायचे आहेत, तर हे सगळं फॉर्मॅटिंग जे आहे आपण ते वर्डमध्ये करतो. पूर्वी, खूप पूर्वी, याच्यामध्ये एक सॉफ्टवेअर होतं, त्याचं नाव होतं WS, म्हणजे वर्ड स्टार म्हणून होतं. ते खूप जुन डॉसच्या जमान्यामधलं सॉफ्टवेअर होतं. त्याच्यानंतर जेव्हापासून हे विंडोज सुरू झालेलं आहे आपण वर्ड वापरतो. बरोबर आहे, फाईन. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये बेसिक काय करतो आपण, तर आपले लेटर्स लिहितो, आपला जो बायोडेटा आहे रिझ्यूम बनवतो. म्हणजे माझा असा एक अंदाज आहे की साधारण जर तुम्हाला जर वर्ड शिकला तुम्ही, तर तुम्हाला हे रिझ्यूम बिल्ड करता आला पाहिजेत. बरोबर आहे. नंतर कोटेशन्स बनवता आला पाहिजे, मेल मर्ज करता आला पाहिजे, तुमचं एखादं प्रिंटिंग किंवा फॉर्मॅटिंग डॉक्युमेंट करता आला पाहिजे, स्पेलिंग चेक, ग्रामर चेक करता आला पाहिजे. बरोबर आहे. नंतर तुम्हाला हे इन्सर्ट मेनूमध्ये फ्लो चार्ट क्रिएट करता आला पाहिजे, ISOचं डॉक्युमेंटेशन करता आला पाहिजे आणि बुक बुक लिहिता यायला पाहिजे. नॉर्मली बरेचसे लोक जे रायटर लोक आहेत ते बरंचसं काम आहे त्यांच्या वर्ड प्रोजेक्ट रिपोर्टचं. बरोबर आहे. किंवा त्यांचं पुस्तक लिहिण्याचं, बुक लिहिण्याचं, रायटिंग, बुक रायटिंगचं वर्क सगळं वर्डमध्ये करतं. बरं, आता ह्याचा एक बेसिक रूल आहे, तो म्हणजे काय, त्याला रूलला आपण असं म्हणतो टाईप फर्स्ट आणि दॅन फॉर्मॅट इट. म्हणजे जे काय तुम्हाला पाहिजे ते पहिल्यांदा टाईप करा आणि मग ते फॉर्मॅट करा. बरं, आता हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे ना हे संपूर्ण गोष्टी अवेलेबल आहेत. तर मला ह्या सगळ्यांची तुम्हाला नावं सांगायची. तर हे जे दिसतं ना वरती, फाईल, होम, एडिट, यांना आपण सगळ्यांना मेनूज म्हणतो. आणि हे जे चेंज होतात ना खाली, यांना टूल बार म्हणतो. आता इकडे बघा, हे 1, 2, 3 असे नंबर दिसतात आणि या साईडला पण 1, 2, 3 असे नंबर दिसतात इथं. हे बघा, इथं 1, 2, तर ह्यांना आम्ही रुलर्स म्हणतो. बरोबर आहे. आणि हे तुमचं पेजचं, हे बघा, हे पेज इकडून सुरू होतं आणि इथं संपतं. साधारण हे A4 साईजचं पेपर असतं. आणि याच्यामध्ये तुमचं पेज कसं दिसतं, मी इथे इथं क्लिक केलं की मला मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये असं पेज दिसतं. पण त्यात एस्केप बटन दाबलं किंवा शेवटी कोपऱ्यामध्ये क्लोज दाबलं तर तुम्ही त्यातनं बाहेर येता. बरं, आता मी हे तुम्हाला प्रोसेस केल्यानंतर, ठीक आहे, प्रोसेस केल्यानंतर मला तुम्हाला बेसिकली काय सांगायचं की टूल बार म्हणजे हा पार्ट आहे, मेनूज म्हणजे हे वरचे फाईल एडिट दिसतात ते मेनूज आहेत, आणि ऑप्शन बार म्हणजे खालचं जे आपल्याला हे ऑप्शन बार दिसतात हे आहेत ते, सॉरी, हे स्टेटस बार आहेत. हे स्टेटस बारमध्ये काय समजतं की आपल्या टोटल नंबर ऑफ पेजेस किती आहेत, किती शब्द आहेत, आपण कोणत्या इंग्लिशमध्ये, कोणत्या लँग्वेजमध्ये आपलं नोटबुक किंवा डॉक्युमेंट क्रिएट करतोय ते आपल्याला तो सांगतो. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथे एक फॉन्टसाठी शॉर्टकट आहे, कंट्रोल शिफ्ट F, हा फॉन्टचा डायलॉग बॉक्स देतो. पण तेच काम एक छोटंसं विंडो पण करतं, म्हणजे हा जो पार्ट आहे ना, हा एवढा एवढा, हा तो त्याच्यामध्ये प्रोसेस करून घेतो. आता मला पहिल्यांदा हे सांगायचं की तुम्हाला हे या ज्या गोष्टी आहेत ना एवढ्या, या काय करतात हे सांगायचं, म्हणजे मी तुम्हाला हे सांगू शकेल. बरं, त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, तुम्हाला कंट्रोल डी केलं तरी हाच बॉक्स येतो. मी करून बघतो, बघा, इथे मी कंट्रोल शिफ्ट F दाबतो, कंट्रोल शिफ्ट F दाबलं माझा विंडो आला, किंवा मी कंट्रोल डी दाबलं तरी माझा विंडो येतो. बरं, याच्यामध्ये गोष्ट अशी की मी एखादा फॉन्ट घेतला, समजा मी आता एक फॉन्ट सिलेक्ट केला, मी इथे एक माझ्या इन्स्टिट्यूटचं नाव टाईप केलं राज कम्प्युटर्स म्हणून, आणि त्या फॉन्टला सिलेक्ट केलं, तर यातला सगळ्यात छोटा जो फॉन्ट असतो तो 8 असतो.
आणि हा जो मोठा केला तो 72 असतो. 72 हा खूप मोठा तुम्हाला दिसत असेल तरी हा 1 इंचाचा असतो. नॉर्मली 72 पिक्सल्स हे 1 इंचा इक्वल असतात, हे मला तुम्हाला याच्यातनं सांगायचं आहे. बरं, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी अशी आहे की हे जे काय ऑपरेशन्स आहेत मला तुम्हाला ते दाखवायचे आहेत, ते कसे दाखवणार बघा. मी इकडे एक वर्डचं नवीन फाईल ओपन करतो. कसं ओपन करणार? मी इथं स्टार्ट मेन्यूला क्लिक केलं, तिथं मी WORD वर्ड टाईप केलं, तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्ड दाखवतो. माझ्याकडे 10 वर्जन आहे या मशीनवरती. सगळे वर्डचे वर्जन्स पहिल्यांदा सुरुवातीला सेमच काम करतात, थोडंसं दिसण्यामध्ये फरक पडतो. मी मायक्रोसॉफ्ट वर्डवरती क्लिक केलं, इकडे आलो, बरोबर. इथून माझं लिहायला सुरुवात होते आणि हा जो वरचा पार्ट आहे आपण त्याला हेडर म्हणतो, बरोबर आहे. फाईन, हे इकडून इकडून आपण सुरू होतो म्हणून हा तो एक पॉईंट ठरतो जिथं आपला कर्सर येऊन थांबतो. हा जो ब्लिंक होतो याला कर्सर म्हणतात. हा जो व्हाईट रंगाचा दिसतो याला आपण ॲरो म्हणतो. हाच थोडासा इकडे घेतला की असं चेंज होतो. हे सगळे तुमच्या ॲरोचेच वेगवेगळे प्रकार आहेत. इथं आता वेगळं आलं की अलाइनमेंटसाठी तो आपल्याला इंडिकेशन करतो. बरं, मी काय केलं, इथे एक राज कम्प्युटर्स म्हणून एक शब्द लिहिला आणि सांगितलं एज्युकेशन. आता मी जर हे कॉपी पेस्ट केलं, खाली आलो, इथं एंटर एंटर दाबलं, एंटर 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 दाबलं आणि कॉपी पेस्ट केलं, कंट्रोल सी केलं कॉपी करून, आणि नंतर पेस्टसाठी कंट्रोल व्ही केलं किंवा हे बटन दाबलं, असं तो सेमच काम करतो. बरं, आता मला तुम्हाला याच्यामध्ये काय सांगायचं आहे बघा. इकडे खाली आलो, खालीनंतर काय केलं, इथं क्लिक केलं आणि मला इकडे आल्यानंतर बघा इथे एक छोटासा विंडो दिसतो. हा मला फॉन्टची थीम्स दाखवतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट दाखवतो. बघा, कधी कधी तुम्हाला असं स्क्रिप्ट पद्धतीने दाखवतो किंवा मला थोडंसं असं फॅन्सी पद्धतीने दाखवतो. हे बघा, किंवा इथं मराठीमध्ये पण लिहिता येतं. हे बघा, मराठी म्हणून शिवाजी म्हणून एक फॉन्ट आहे माझ्याकडे इन्स्टॉल्ड आहे, तर त्याच्यामध्ये इथं मराठी पद्धतीने पण येतं. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी परत खालचा फॉन्ट चूज केला, ती सांगितलं की सगळ्यात छोटा म्हणजे 8 असा दिसतो, आणि मगाशी आपण जसं बघितलं तसं या सगळ्यात मोठा होममध्ये तो आपल्याला किती दिसतो, 72. हा इतका दिसतो, पण हा 1 इंच आहे. आता हा खूप मोठा का वाटतोय, कारण की इथं बघा, जर तुम्ही खाली इथं आलात त्याचं पर्सेंटेज 150% आहे. ते नॉर्मली 100% तुम्ही काम करावं. 100% आपल्याला ॲक्च्युली पेपर कसा दिसतो किंवा प्रिंटआउट कशी दिसणार ते समजतं. बरं, मी परत ते 150 घेतो, कारण की मला तुम्हाला थोडंसं मोठं करून दाखवायचं आहे. बरं, नंतर खाली आलो, मग ह्याच्यामध्ये काय केलं, इथं एक फॉन्टची साईज वाढते आणि इथं क्लिक केलं तर फॉन्ट वेगळ्या वेगळ्या पद्धतीने येतो. म्हणजे इथं सेंटेन्स केस येतो, त्याच्यानंतर हे सगळं स्मॉल लेटर आलं, बघा हे सगळं स्मॉल आलं, बरोबर. याच्यानंतर खाली आल्यानंतर मी त्याला सांगितलं, इथं आल्यानंतर सांगितलं की कॅपिटलाइज कर, तर प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर बघा, इथं ई कॅपिटल नव्हता, तो ई कॅपिटल झाला. त्याच्यानंतर मी टॉगल सांगितलं, टॉगल म्हणजे काय होतं, मी जे स्मॉल आहे ते कॅपिटल होतं, जे कॅपिटल ते स्मॉल होतं, असं. त्याच्यानंतर मला मोठं करायचं म्हणून मी याला सांगतो बोल्ड. याच्यामध्ये खाली आलो, परत इथं सांगतो तिरकं इटॅलिक, अजून खाली आलो अंडरलाईन केलं, परत खाली आलो इथं डबल क्लिक केलं, इथं डबल अंडरलाईन करता येतो किंवा झिगझॅग अंडरलाईन पण करता येतात. काही लोक ह्या अंडरलाईनला वेगवेगळे कलर पण देतात, इथं अंडरलाईनमध्ये येतात, इथं सांगतात असे डॉटेड लाईन पाहिजे, नाही याचे कलर पण तुम्ही चेंज करू शकता. असं शक्यतो मी तो लाल लक्षात येतो लोकांच्या म्हणून ड्रॉ केलेला आहे, शक्यतो लाल कलर घेऊ नये. बरं, जर इथं समजा इथं कुठे आपल्याकडं हे लिहिलं असेल आणि इथं जर माझ्याकडे इथं मेल आणि फिमेल असं असेल आणि सगळी समजा मुलींचीच बॅच असेल, शक्यतो मुलं नाही आहेत त्याच्यामध्ये, तर मी ह्या मेलला क्लिक करतो आणि स्ट्राईक करतो, म्हणजे ते कट होतं थोडक्यात. बरं, आता हे जे पुढचं आहे ना दोन, हे महत्त्वाचं आहे. हे नॉर्मली जे लोक केमिस्ट्री किंवा असं काही सब्जेक्टमध्ये काम करतात त्यांना हे फॉर्म्युला लिहिण्यासाठी लागतं. नॉर्मली H2SO4, मी मुद्दाम कॅपिटलमध्ये लिहितो आहे 4. आता ह्या 2 सिलेक्ट केलं मी आणि सांगितलं सबस्क्रिप्ट करा, म्हणजे खाली घ्या. परत 4 घेतलं, सबस्क्रिप्ट करा, खाली घ्या, तो खाली येतो. फॉन्ट मोठं केलं, हे मोठं येतं. आता आम्हाला जर इथे डेट लिहायची असेल तर बऱ्याच वेळा इथं मी थर्ड असं नुसतं थर्ड आणि RD लिहिलं की ते आपल्या मनाने वरती जातं. परंतु काही केसेसमध्ये जर जात नसेल, समजा मला सेकंड वाला असं लिहायचं असेल, ते वाला शब्द वरती हवा असेल तर मी सिलेक्ट करतो आणि त्याला वरती घेतो. हे बघा, इथं वरती आहे, हा डोक्यावरती घेतो. बरं, एकच मिनटं. वरती आली.